संपूर्ण नाशिक जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते सोहनलाल भंडारी यांची तर उपाध्यक्षपदी रंजन ठाकरे यांची जनसंपर्क संचालकपदी अशोक सोंजे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोहनलाल भंडारी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आज बँक सुव्यवस्थित आहे. बँकेकडे आज 2007 कोटी रुपयांचे डिपॉझिट आहेत. मागील 4 वर्षात ते 600 कोटींनी वाढले. 1438 कोटी कर्ज वाटप करण्यात आले असून त्यापैकी 1320 कोटींची कर्ज वसुली करण्यात आली आहे. बागमार मामांनी शिकविलेल्या सहकार तत्वाप्रमाणे आम्ही बँक चालवित आहोत. बागमार मामांच्या निधनानंतर बँक अवसायानात गेली. अशा परिस्थितीत 2019 मध्ये निवडणूक लागली. त्यावेळी 3 पॅनल रिंगणात होते. मात्र वसंत गीतेंच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो आणि जिंकलो. त्यावेळी बँकेचा NPA 38% होता. तो आम्ही 4% खाली आणला. इतर बँका 9% कर्ज वाटप करतात. मात्र नामकोचा वेलकम रेट 8.5% आहे. बागमार मामांनी शिकविल्याप्रमाणे संस्थेला मोठे करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. ज्या पद्धतीने ठेवीदारांची आम्ही काळजी घेतो त्याप्रमाणे कर्जदारही आमची काळजी घेतो. कर्ज देताना संपूर्ण कागदपत्रे असल्याशिवाय कर्ज देत नाही. त्याचप्रमाणे बँकेचा सभासद होण्यासाठी कोणालाही संचालकाला भेटण्याची गरज नाही. नामको बँकेच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्षपदाची निवडणूक होती. गेल्या 50 वर्षापासून जी प्रथा आहे एकमताने चेअरमनची आणि व्हाईस चेअरमन आणि जनसंपर्क पदाची निवडणूक झाली. त्यामध्ये माझी अध्यक्षपदासाठी रंजन भाऊ यांची उपाध्यक्षपदासाठी आणि जनसंपर्क म्हणून आबासाहेब सोंजे यांची निवड झाली. नक्कीच सभासदांनी दिलेला हा कौल नक्कीच त्याचं आम्ही पुढील 5 वर्षामध्ये नामको बँकेचं नाव अतिशय चांगल्या ठिकाणी घेतलं जाईल अशा प्रकारे काम करू. बँकेचे जवळपास 2 लाख सभासद आहे. सभासदांसाठी कर्जाचे रेट हे प्रायव्हेट बँक असेल नॅशनलाइज बँक असेल त्यांच्याहीपेक्षा कमी व्याजदर देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ठेवीदारांना इतर बँकेपेक्षा जास्त व्याजदर देण्याचाही आम्ही प्रयत्न करू अशी सभासदांना आम्ही या प्रसंगी ग्वाही देतो. धन्यवाद. यावेळी बोलताना माजी आमदार वसंत गीते म्हणाले की 5 वर्षापूर्वी 2019 मध्ये बँक अडचणीत होती. त्यावेळी 3 पॅनल होते. मात्र सभासदांनी आम्हाला 21-0 निवडून आणले. ज्यांनी बँकेचे रोपटे लावले त्यांच्या कर्तृत्वामुळे बँकेचा वटवृक्ष झाला. काही मंडळी बाजूला गेली. संघर्षमय निवडणूक झाली. अवसायनात गेलेली बँक बाहेर येणार नाही असे अनेकांना वाटत होते. मात्र आम्ही त्यांचा समज खोटा ठरविला. बँकेचा NPA 38% चार टक्क्यांवर आणला. आज बँक नफ्यात आहे. येत्या 5 वर्षात 5000 कोटींपेक्षाही जास्त ठेवींची बँक बनवायची आहे. काही जणांच्या हट्टामुळे बँकेला नाहक 2.5 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागला. त्यावेळेला इतर बँकांमध्ये नामको विलीनीकरण होण्याची स्थिती होती. आज इतर बँका नामकोत विलीनीकरण होतील अशी स्थिती आहे. यामागे बँकेच्या सर्व संचालकांचे परिश्रम आहे. नवीन संचालक मंडळात नव्या जुन्यांचा मेळ आहे. मामांनी घालून दिलेल्या सहकारच्या चौकटीत संचालक मंडळ काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्ष निवडीनंतर रंजन ठाकरे, शोभा छाजेड, उमेश मुंदडा, शंकरराव पिंगळे, पंढरीनाथ थोरे, जयंत जाधव, दिलीप काका बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पिंपळगाव मर्चंट बँकेचे अध्यक्ष बुरट, आकाश छाजेड, आनंद सोनवणे, नाना महाले, अजित सुराणा, सुनील चोपडा, हिराला पगारिया, अशोक भंडारी, ॲडव्होकेट ठाकरे, विकास रणदिवे, अजित सुराणा, धनंजय माने, सुनील कोठावदे, सुनील बुक यांसह असंख्य व्यापारी हितचिंतक मित्रपरिवार उपस्थित होते.